भाजप आमदार राम शिंदे यांच्या डोक्यात सध्या एकच खटका आहे, रोहित पवारांना पाडायचं. राम शिंदे यांनी ही भीष्म प्रतिज्ञा काही सहजच केलेली नाहीये. तब्बल 5 वेळा भाजपचा आमदार राहिलेल्या कर्जत जामखेड मतदारसंघातून गतवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार निवडून आले. त्यांनी भाजप आणि राम शिंदे यांचा धुव्वा उडवत मतदारसंघ काबीज केला. निवडणुकीपूर्वी 1.5-2 वर्ष आधी येऊन तयारी करून त्यांनी शिंदे यांना तब्बल 43,000 मतांनी मात दिली आहे. राम शिंदे यांचा राग इथं आहे, राजकारणात काला आलेला पोरगा आपल्याला घरी बसवतो, हे शल्य राम शिंदे यांना बोचत असावं. त्यातूनच त्यांनी ही भीष्म प्रतिज्ञा केलेली दिसते. याच पार्श्वभूमीवर लेट्सअपच्या ग्राउंड झिरो या स्पेशल सिरीज मध्ये पाहुयात राम शिंदे या प्रतिज्ञेत सक्सेसफुल होऊ शकतात का. अहमदनगर हा तसा काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांचा बालेकिल्ला, पण कर्जत जामखेड मतदारसंघात याच्या उलट चित्र राहिले. या मतदारसंघातून सलग 5 वेळा भाजप आमदार निवडून आले. यात सुरुवातीला 3 टर्म सदाशिव लोखंडे आमदार होते. 2009 मध्ये मतदारसंघ खुला झाल्यानंतर इथून पक्षानं भाजपसाठी झटणाऱ्या आणि अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज असलेल्या राम शिंदे यांना तिकीट दिलं. खरं तर त्या निवडणुकीत इच्छुकांची संख्या मोठी होती, त्यामुळे शिंदे यांच्या उमेदवारीला विरोधही झाला. स्वतः गोपीनाथ मुंडे यांनी राम शिंदे यांची उमेदवारी लावून धरली. आघाडीमध्ये हा मतदारसंघ काँग्रेसला गेला. काँग्रेसकडून कर्जतचे बापूसाहेब देशमुख हे रिंगणात होते. या मतदारसंघात त्यावेळी 3 तगडे अपक्ष उमेदवारही रिंगणात होते आणि तिघही मराठा उमेदवार होते. मधुकर राळेभात यांना 28,508 मतं मिळाली. तर आताचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांना 18,904 मतं मिळाली. प्रवीण गुले पाटलांनी 17,000 मतं घेतली. मराठा मतं विभागल्यानं धनगर, ओबीसी आणि भाजपच्या मतांवर राम शिंदे विजय झाले. 2014 मध्ये युती आणि आघाडीनं स्वतंत्र नशीब आजमावलं. भाजपनं पुन्हा राम शिंदेंना तिकीट दिलं, तेव्हा 37,000 अधिक मताधिक्यानं ते विजय झाले. राम शिंदेनं 84,000 मतं मिळाली, तर शिवसेनेच्या रमेश खाडे यांनी 46,000 मतं मिळवली, तर राष्ट्रवादीच्या राजेंद्र फाळके यांना 46,000 मतं मिळाली. काँग्रेसच्या किरण पाटील यांना फक्त 9,000 मतांवरच समाधान मानावं लागलं. यानंतर सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले आणि देवेंद्र फडणवीसांचे खास झालेले राम शिंदे यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली. गृह, पणन, आरोग्य व पर्यटन खात्याचे ते राज्यमंत्री झाले. त्यानंतर मृद व जलसंधारण, राजशिष्टाचार, ओबीसी कल्याण, पणन व वस्त्रोद्योग अशा खात्यांचे ते कॅबिनेट मंत्री झाले. राम शिंदेंचं राजकारण सेट झालं होतं. त्यांनी मंत्रिपदाच्या काळात तिथं अनेक कामंही केली. 2019च्या निवडणुकीआधी राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी मोठा डाव खेळला. ते कर्जत जामखेड मतदारसंघातून तयारी करू लागले. राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात सरळ लढत झाली. एका अर्थानं मराठा विरुद्ध ओबीसी अशीच लढत झाली. 2 वेळेस मराठा वोट बँक फुटल्याचा फायदा राम शिंदे यांना होत होता, पण 2019ला रोहित पवार यांनी मोठी फिल्डिंग लावली, त्यामुळं मत विभाजन होईल असा उमेदवारच रिंगणात त्यांनी उतरू दिला नाही. रोहित पवारांना याचा फायदा झाला. त्यांनी तब्बल 1,35,824 मतं घेतली, तर राम शिंदेंना 92,477 मतं मिळाली. अवघ्या वर्षभरात त्यांनी मंत्री असलेल्या राम शिंदेंचा धुव्वा उडवत मतदारसंघ काबीज केला. गत 5 वर्षांमध्ये राम शिंदे हे पराभूत होऊनही मागे हटले नाहीत. त्यांना वेळोवेळी पक्षानं वेगवेगळ्या मार्गाने ताकद दिली. राम शिंदे आणि रोहित पवार यांचा संघर्ष हा ग्रामपंचायत, सेवा संस्था, नगरपालिका, बाजार समित्यांमध्ये सुद्धा दिसून आला. त्यामुळं या निवडणुकांमध्ये काटी की टक्कर दिसून आली. कुकडीचं आवर्तन, मतदारसंघात MIDC होण्यावरून दोघांमध्ये संघर्ष सुरूच आहे. त्यामुळे यंदाही इथून आमदार रोहित पवारांविरुद्ध आमदार राम शिंदे अशी लढत होईल असंच दिसतंय. या दोघांनाही मोठा विरोध कोणाचाच नाही, पण महाविकास आघाडीत काँग्रेसने या मतदारसंघावर दावा सांगितलाय. रोहित पवार यांनी बारामती मतदारसंघातून लढावं आणि हा मतदारसंघ काँग्रेसला सोडावं अशी आता स्थानिक काँग्रेस नेते मागणी करू लागले. काँग्रेसकडून जिल्हा उपाध्यक्ष कैलास शेवाळे हे रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे मागणी केली. तर राम शिंदे विधान परिषदेचे आमदार असल्यानं मराठा उमेदवाराचा शोध सुरू केल्याचं बोललं जात आहे. राधाकृष्ण विखे यांचे कट्टर समर्थक अंबादास पिसाळ हे भाजपकडून उमेदवारी मागत आहेत. त्यांनी मतदारसंघाचा दौराही सुरू केलाय. ते सध्या जिल्हा बँकेचे संचालक आहेत. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती ते राहिले असल्यानं त्यांची ताकद आहे.
विखे पितापुत्र आणि राम शिंदे यांच्यातील सख्य जग जाहीर आहे। त्यामुळे या निवडणुकीत विखे फॅक्टर महत्वाचा राहील। मागील निवडणुकीत रोहित पवारांना अजित पवार यांनी मोठी साथ दिली होती। कर्जतमध्ये अजित पवार यांच्याशी निगडीत अंबालिका खाजगी साखर कारखाना आहे। अजितदादांना मानणारे कार्यकर्ते या मतदारसंघात आहेत। आता ही ताकद भाजपच्या उमेदवाराला मिळू शकणार आहे। राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर रोहित पवार यांनी अजित पवारांवर हल्लाबोल करण्याची एकही संधी सोडली नाही। बारामती लोकसभा मतदारसंघात अजितदादांना अडचणीत आणण्यासाठी एकही संधी रोहित पवारांनी सोडली नाही। विधानसभेला रोहित पवार यांना झटका देऊन लोकसभेच्या पराभवाचा हिशोब चुकता करायचा हे अजितदादांच्या डोक्यात नक्कीच असणार आहे। त्यामुळं यंदा कर्जत जामखेड मतदारसंघातली राजकीय लढाई ही अधिक संघर्षाची असणार आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून निलेश लंके यांना मताधिक्य मिळाले। निलेश लंके यांना 1,04,963 मतं मिळाली तर सुजय विखे पाटलांना 95,835 मतं मिळाली। म्हणजेच लंकेंना 9,000 लीड मिळालं। एकूणच ही गणितं बघितल्यास कर्जत जामखेड मतदारसंघात यंदाही तगडी फाईट होणार हे मात्र नक्की। तर मंडळी, कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा।